हॅलो आय एम डॉक्टर मोनिका भगत आय एम कन्सल्टंट इन द डिपार्टमेंट ऑफ ई एन टी ॲट विश्वराज हॉस्पिटल माझ्याकडे कॉमनली सामान्यरित्या येणारे पेशंट्स म्हणजे इयर इन्फेक्शन्स याचे असतात uh, त्यामध्ये मोठ्या वयोगटातील पेशंट्स तसेच uh, पिडियाट्रिक एज ग्रुप म्हणजेच लहान वयोगटातील मुले असे दोन्ही प्रकारचे पेशंट्स येतात कानाचे इन्फेक्शन्स म्हटल्यास ते दोन प्रकारचे असतात एक म्हणजे बाह्य कानाचे इन्फेक्शन्स दॅट इज आउटर इयर इन्फेक्शन्स आणि मिडल इयर इन्फेक्शन्स म्हणजे पडद्याच्या आतील इन्फेक्शन्स पडद्याच्या बाहेरील इन्फेक्शन्स म्हणजे काना कानात सूज येणे किंवा कानात मळ साचून असणे किंवा कानात बुरशी होणे अशा प्रकारची असतात आता कानात बुरशी होणे ही फार कॉमनली आढळून येणारी लक्षण आपल्या ई एन टी ओ पी डीमध्ये दिसतं त्यामध्ये कानाची स्वतःची साफ होण्याची वृत्ती किंवा सेल्फ इयर क्लिनिंग टेंडन्सी अशी असते पण त्यामध्ये मार्केटमध्ये येणारे इयरबड्स किंवा किल्ली किंवा पेन असे काही वस्तू वापरून आपण जेव्हा कान स्वतःहून साफ करायचा सा प्रयत्न करतो तेव्हा त्यामध्ये फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याचे धोके जास्त आहेत त्यामुळे ते टाळावेत दुसरे म्हणजे पडद्याच्या आतील इन्फेक्शन्स आता कान आणि नाक हे ट्यूबद्वारे जुडलेले असते त्यामुळे घशामध्ये किंवा घशामागे किंवा नाकामध्ये आणि नाकामागे होणारे इन्फेक्शन्स हे ट्यूबद्वारे पसरतात आणि पडद्याच्या आतमध्ये इन्फेक्शन्स होतात जसे खूप वेळपर्यंत सर्दी असणे किंवा टॉन्सिलची गाठ वाढून येणे किंवा लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या ॲडिनॉइडची गाठ वाढून येणे असे काही कंप्लेंट्स ज्याच्यामुळे हे इन्फेक्शन मधल्या ट्यूबमध्ये जाऊन पडद्याच्या मागे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात यामधील लक्षणे म्हणजे कान बंद वाटणे किंवा ऐकण्यामध्ये फरक जाणवणे किंवा कान फुटणे किंवा कानामधून पाणी येणे असे काही लक्षणं आपल्याला ई एन टी आढळतात अशा प्रकारचे इयर इन्फेक्शन्स यांचे निदान घरी किंवा लोकल डॉक्टरकडे जाऊन त्याचे निदान करण्यापेक्षा आपण ई एन टी स्पेशलिस्टकडे दाखवावे जेणेकरून त्याचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला भविष्यात टाळता येतील